कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. अश्विनी अगं बोल ना काहीतरी, किती चिडचिड करतेस. आता काय या विषयावर बोलणारच नाहीयेस का? बोल ना काहीतरी. काय बोलू आणि कशासाठी बोलू? मी सांगितलं होतं ना तुम्हाला दोघांना की सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय मी कोणतीही ऑर्डर घेणार नाही, बिझनेसचा विचार नंतर करू. पण नाही ऐकलं, तुम्ही गोंधळ घातलात. आणि शिल्पी तू, तुला तर निक्षून सांगितलं होतं मी, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तुझी तब्येत आहे आणि तुझं बाळ, त्याच्यानंतर बिझनेस वाढूया असंही तुला सांगितलं होतं. हे बघा, तुम्हा दोघांशीही ना मला या विषयावर बोलायचं नाही. वहिनी अगं असं का करतेस? मागच्या वेळी जेव्हा टेंडरचा गोंधळ झाला आणि आता हा जो गोंधळ झाला, या दोन्ही वेळी माझं फक्त आणि फक्त एकच इंटेंशन आहे, ते म्हणजे तुला काहीतरी मदत करणं. मला सतत असं वाटतं की माझी तुला काहीच मदत होत नाहीये, काहीच उपयोग होत नाही, म्हणून मी हा सगळं घाट घालतेय ना ग. आणि मला माहितीये वहिनी, तुझ्यामध्ये खरंच खूप पोटेन्शियल आहे आणि मार्केटिंग हा माझा प्लस पॉइंट आहे, त्यामुळे माझा तुला काहीतरी उपयोग व्हावा म्हणून मी पार्लरला यायला लागले. वहिनी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी चालू आहे. अगं मान्य मला सगळं, पण हे सगळं आपण मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही करू शकलो असतो ना. सर्टिफिकेट नको होतं ना, मी विचारलं ते ना. काय हो सर्टिफिकेट नको? तुमच्या दोघांच्याही लक्षात येत आहे का हा सगळा विक्रमचा प्लॅन असला तर? अगं असं काय करतेस, मी गेलेलो त्यांच्या ऑफिसला, सगळी शहानिशा केलीये. ते अशा अशा छोट्या छोट्या बिझनेसेस असतात ना, त्यांना खूप चान्सेस देतात. म्हणजे कसं आहे, तो बिझनेस ग्रो होतो ना त्यामुळे, म्हणून ते लायसन्स वगैरे मागत नाही. हे बघ ऑर्डर पण दिली त्यांना आपल्या. तुम्ही परचेस ऑर्डरही घेऊन टाकली दोघांनी? रॉ मटेरियल पण मागवलं. काय रॉ मटेरियल पण? अश्विनी मी काय म्हणते, 500 पॅक्स बनवताना आपण किती मेहनत घेतली होती आणि आता तर 10,000 द्यायचे आहेत. आपण ही ऑर्डर ना एक चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करूयात. आपल्याला प्रूफ करण्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे ग. ठीक आहे, तुम्ही तिघांनी ठरवूनच टाकलंय ना, मग मी काय बोलणार. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण ते सगळं करण्यापूर्वी माझी एक अट आहे. काय? यापुढे माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. प्रॉमिस. लेट आई प्रॉमिस माझ्याकडनं पण. तू पण लिहा चला. आता रॉ मटेरियल फोन कर, विचार कधी येत आहे रॉ मटेरियल. करते आता भेटूच या. येस. वाव, हे तर खरंच गुड न्यूज आहे. आता सगळ्यांनी जोरात कामाला लागलं पाहिजे. हो बाय. काय मॅडम काय झालं? अगं आई 10,000 डीलसाठी हो म्हणाली. वा तुम्ही उगीचच टेन्शन घेता, मला माहिती होतं काकू नक्की कन्व्हिन्स होणार. हो पण आईने एक प्रॉमिस घेतलंय की यापुढे तिच्याशी कोणीच खोटं बोलायचं नाही म्हणून. वय तू पण अगदी काकूंसारखीच आहेस, तुला पण खोटं बोललेलं आवडत नाही ना. मयू तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. ग तू प्रतीकवर चिडली आहेस का? म्हणजे त्याने बर्थडेला एवढं सुंदर गिफ्ट पाठवलं पण तू त्याबद्दल माझ्याशी काहीच बोलली नाही. कीर्ती मला एक काम आठवलंय, आपण नंतर बसू. मयू तू का विषय टाळतेस? काय झालंय आणि तू प्रतीकवर एवढी का चिडलीयस? तुझं प्रतीकवर खरं प्रेम आहे ना? मॅडम अशी फेअरनेसची ट्रीटमेंट नाही करतायत. घ्या, आल्या तुमच्या अश्विनी मॅडम. ह्या तुमच्या असिस्टंटने माझ्या स्किन टोनवर नेगेटिव्ह कमेंट केली. सरळ सरळ म्हणाल्या की मी काळी आहे. नाही जेनी असं कधीच म्हणणार नाही. मग मी खोटं बोलते? तसं नाही हो रेखा मॅडम. तुमच्या या डिटॅनिंग फेस पॅकमुळे माझ्या स्किनला जराही इफेक्ट झालेला नाहीये. फेअरनेस क्रीमने स्किनचा टोन नाही चेंज करता येत. मग तुम्ही मला फेअरनेस पॅक द्या ना, ज्याच्यामुळे माझी स्किन गोरी होईल. रेखा मॅडम तुम्हाला खरं सांगू का, मुळात ना गोरं असणं म्हणजे सुंदर दिसणं ह्या कल्पनेवर आमचा विश्वास नाहीये.
आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं फेअरनेस क्रीम तयार करत नाही, कारण त्याने टोन चेंज नाही होत हो। एक तर तुम्ही लोकांच्या रंगावर कमेंट करता आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायलाही नकार देता। मी फक्त ना तुम्हाला एवढंच सांगते की आपला नॅचरल रंग असतो ना, तो कुठल्याही ट्रीटमेंटने बदलता येत नाही, तो तसाच राहतो। या बसा मी तुम्हाला दाखवते, हे बघ। कसं आहे ना, मुळात तोच रंग आपल्याला छान दिसतो। हे मला तेव्हा जाणवलं जेव्हा मी मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतला। माझ्या आजूबाजूला खूप गोऱ्या आणि सुंदर मुली होत्या, खरंच। म्हणजे त्यांना बघून मलाही जरा भीती वाटली होती, पण त्या स्पर्धेत ना भाग घेतल्यानंतरच जाणवलं मला, ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपण सुंदर दिसणं तितकं महत्त्वाचं नसतं जितकं मनाने सुंदर असणं असतं। तुमचंही मन ना अगदी नितळ आहे, खरंच सुंदर आहे। तुम्ही अशी चिडचिड का करताय याचंच मला खरं तर आश्चर्य वाटतंय। हे मनाचं सौंदर्य वगैरे ना बोलायला खूप सोपं असतं अश्विनी मॅडम, पण माझ्या घरी नातेवाईकांमध्ये माझ्या रंगामुळे ना चेष्टा केली जाते, माझ्या रंगामुळे मला हिनवलं जात। मी समजू शकते। कसं ना रेखा मॅडम, आपल्याला कुणी कमी लेखलं, आपल्याला आपल्या दिसण्यावरनं कुणी काही बोललं तर राग येतो, पण हे तेव्हाच होतं जेव्हा आपल्या मनातनं पाल चुकचुकत असते, खरंच। त्यामुळे हे जे सगळे विचार आहेत ना, तुम्ही डोक्यातनं काढून टाका, बघा मग तुम्हाला कसं छान वाटेल। आणि अजून एक गोष्ट, आम्ही आमच्या क्लायंट्सना कधीच सांगत नाही की हे असे असे रिव्ह्यू द्या म्हणून। हे बघा, हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जे काही लिहायचं आहे, जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही तुमचे रिव्ह्यू देऊ शकता, खरंच। हो बरोबर आहे तुमचं अश्विनी मॅडम, मी मगाशी उगाच ओव्हर रिॲक्ट झाले, खरंच मला नेगेटिव्ह रिव्ह्यू नव्हते द्यायचे। जाऊ देऊ, कधी कधी स्ट्रेस असला ना की ह्या सगळ्या गोष्टी होतात। बरं, आपण तुम्हाला डिटॅनिंग फेशियल करायचं का, आणि त्याच्यानंतर ना ओझोन ट्रीटमेंट सुद्धा देते, म्हणजे तुम्हाला कसं फ्रेश वाटेल। हो चालेल। एक मिनिट, जेनी ते डिटॅनिंग फेशियलचं किट आणून देते जरा। येस येस, एक मिनिट हा, जरा माझा फोन वाजतोय बघू का। हॅलो। हॅलो, अगं कुठे आहेस तू? अगं पार्लर मध्ये मी। ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, प्लीज प्लीज तू घरी ये, प्लीज पटकन ये। आणि गोंधळ झालाय काय शिल्पी? शिल्पीने एवढ्या घाई घाईत फोन केला, तिला काही झालं तर नसेल। आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे, जिचं नाव आहे श्रावणी। याच वयात चांगली गायिका आहेस असं लक्षात येत आहे। सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।